जय जव, मी दिवे लावले नाही आणि मी ज्योतीही पेटवली नाही. कारण विचार करा, हजारो पिढ्या आमच्या अशाच त्या अंधारात गेल्या आणि तो माणूस आज सांगतो की दिवे लावा. कोरोनाचं काय, कोरोना याच्यामुळं जाणार आहे का मोदीजी? मोदीच्या कुठल्याही अंधभक्तांनी सांगावं की कोरोना मोदींनी सांगितलेल्या गोष्टीमुळं जाईल 1 लाख रुपये बक्षीस. पण जर कोरोनाचे अजून रुग्णांची संख्या वाढली आणि ते तो प्रादुर्भाव झाला तर 100 पट पैसे यांना भारताच्या महाराष्ट्राच्या आपल्या नागरिकांना द्यावे लागतील. कुठं घेऊन चाललाय आपला महाराष्ट्र? पूर्वी मोदी म्हणले मै चौकीदार, आखी येडी जनता चौकीदार झाली. कुणीही उठायचं आणि नावापुढं चौकीदार लावायचं. त्या सगळ्या चौकीदारांना माझी विनंती आहे की तुम्ही आत्ता जे ज्या सोसायटी बिल्डिंग किंवा कार्यालय काही प्रमाणात जी उघडी आहेत किंवा जी काही लोकांमुळं लॉकडाऊन असल्यामुळं ते कार्यालय तशीच व्यस्त पडली आहेत, त्या ठिकाणी जाऊन चौकीदारी करा. बघू कोण आत्ता चौकीदार लावतो. म्हणजे कोरोनामध्ये माणसं मरतायत, बाकीचे लोक याच्यामुळं लॉकडाऊनमुळं उद्ध्वस्त झाली आणि हे म्हणतात टाळ्या वाजवा, हे म्हणतात थाळ्या वाजवा, हे म्हणणार दिवे लावा. अरे तुमचे दिवे म्हणजे बघा, कुटुंब डिस्टर्ब झालं. आज 25 दिवसापासून माझ्यासहित या भारतातील सगळी मंडळी लॉकडाऊन आहे, घरामध्ये बसू नये. आणि हे म्हणतात की तुम्ही दिवे लावा. अहो जर लोकांना खायला नाही मिळालं किंवा शेतकरी यांचं तर काय हाल, मी वारंवार सांगतोय त्यांची परिस्थिती काय आणि त्यांचा जबाबदार कोण, ह्या सगळ्या विषयाचं जर आपल्याला गांभीर्य असेल तर मग आपण कसले दिवे लावतोय. अहो आयुष्यामध्ये तुम्ही समाजासाठी एकही चांगलं काम केलं नाही, ते दिवे काय लावू शकले नाहीत. आणि आता कसले दिवे लावण्याच्या भाषा करता, आम्ही नाही दिवे लावले. आणि जर काही करायचं असेल तर माझी या माध्यमातून विनंती, मुख्यमंत्री सहायता निधीला आपण प्रत्येकाने मदत करून, आपण जो उपाशी त्या ठिकाणी झोपतोय त्याला अन्न मिळालं पाहिजे सरकारच्या वतीनं. किंवा डॉक्टर असतील, पोलीस असतील, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी असतील, त्यांच्यासाठी सरकारने काहीतरी त्यांना उपाययोजना करून द्यावी. किंवा त्यांची पगार वाढ झाली तरी हरकत नाही, परंतु तो निधी त्याला उपयोगी आला पाहिजे. आणि दिवेच लावायचे असतील तर आम्ही येणाऱ्या 11 एप्रिलला लावू. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी आम्हाला जो संदेश दिला, जी शिक्षणाची ज्योत या देशामध्ये जगामध्ये पेटवली, याच पुण्यातून पेटवली, त्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त आम्ही ज्योत पेटवू. कारण त्यांनी खरी शिक्षणाची ज्योत त्या ठिकाणी लावली. आम्ही त्यांना स्मरण करून ज्योत पेटवू. आम्ही 14 एप्रिलला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ज्योत पेटवू. कारण त्या महामानवांनी आम्हाला भारतीय संविधान दिलं, तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांना संविधानाच्या चौकटीमध्ये जगण्याचे हक्क अधिकार दिले. हजार वर्ष आमच्यावर जे गुलामगिरीतून चातुर्वर्ण्य व्यवस्थेने जो काही मनुस्मृतीच्या दलालांनी जो काही नंगा नाच चालवला होता त्याच्या विरुद्ध बोलण्याचे हक्क अधिकार आम्हाला दिले आणि या देशामध्ये सक्षम लोकशाही दिली त्या भारतीय संविधानाने. आणि ते संविधान ज्यांनी निर्माण केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही ज्योत लावू. कारण आम्हाला त्या विचारांची आणि त्या ज्योतीची गरज आहे. लोकांना भूलतापांना बळी पाडून, अंधश्रद्धा पसरून, खोटे आश्वासनं देऊन एडी जनता आत्ता फटाके वाजवत होती. कुठं घेऊन चाललाय महाराष्ट्र माझा, कुठं घेऊन चालला भारत माझा? अहो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तुम्ही रायगडावरून पाय उतार झालात, त्या शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सत्तेवर आला, ती अंधश्रद्धा पाळून तुम्ही जर अशा खोट्या नाट्या गोष्टी जर लोकांना शिकवणार असाल आणि जर जनता त्यांच्या टिकल्या वाजवत असेल तर हे न सहन होणारी गोष्ट आहे आणि कदापिही आपण ते सहन करू नये असं मला वाटतं. आणि हे का सहन करायचं, का सहन केलं जातं, हा संशोधनाचा विषय आहे. परंतु
इथून पुढच्या काळामध्ये अजून 10 दिवस आपण घरामध्येच थांबू, कुटुंबासोबत राहू, गुणाय गोविंदाने घरामध्ये थांबू, आणि जे उपेक्षित असतील, ज्यांना गरज असेल त्यांना मदत करू, हा खरा दिवा महत्त्वाचा आहे. आणि आपण राज्य सरकारला पाठीशी राहू, त्यांच्या नियमांचं पालन करू, आणि सगळ्या लोकांना कसं चांगलं आपल्याला ह्या कोरोना मुक्त करता येईल याच्यासाठी प्रयत्न करू. आपण कुठल्याही भूलतापांना ह्या अंडभक्तांच्या नादी न लागता आपण एक सार्वभौम राष्ट्र, धर्मनिरपेक्ष आपण भारताची व्याख्या बोलू, कारण धर्माचं विष काही नालायक लोक चुका करतात आणि काही त्याची विद्वेषाचं राजकारण करण्यासाठी आपल्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतात, खोटे नाटे व्हिडिओ पाठवतात, यांच्यापासून पण सावध राहू आणि भारतीय सार्वभौमत्व टिकून ठेवू. एवढंच या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय जिजाऊ. जय शिवराय.